आशीष, तू भांडलानेच ना आहेशी? चैताली, तुला कदाचित आश्चर्य वाटेल पण त्यानंतर आम्ही एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही, एक शब्दही नाही, आणि यापुढे बोलू असं वाटत नाही. असं नको रे बोलूस तू. अगं खरंच मी रागापोटी बोलत नाही, पण आमच्यात संवाद व्हावा असं आता काही उरलं नाही. चैतन्य, अगं एखाद्या व्यक्तीला एका लिमिटपर्यंत राग येऊ शकतो, पण त्यानंतर त्या व्यक्तीची आपल्याला कीव आला. आईला तिची चूक कळली तर ठीक, नाहीतर चैताली आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. कमॉन चैताली, काय झालं? मी का आवडले नाही तुझ्या आईला? का आवडली नाहीस? चैताली काय माहिती का, एखादी व्यक्ती आपल्याला आवडणारच नाही, तिला आपण समजूनच घ्यायचं नाही असं आपण जेव्हा ठरवतो ना, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला कधीच आवडते, कधीच नाही. तसंच तुझ्या बाबतीत आईने तुला नकार दिला, पण हा नकार खरंच तिने खूप आधी ठरवला होता. मी परत एकदा भेटू का त्यांना? नाही, नको. त्यांनी काही फायदा होणार नाही, निदान आत्ता तरी. एक सांगू आशिष. बोल. आईशी बोलायचंच नाही असं करू नको. चैताली अगं मलाही त्रास होणारच आहे, मला माहिती आहे माझी आई वाईट नाही आहे, आई नो दॅट. पण काय माहिती आहे का, एखादी गोष्ट तिने ठरवली ना की मग ती तिचा हट्ट सोडत नाही. बघू, माझ्याकडून मी प्रयत्न करेन. खरंच चैताली, ज्या बाबतीत मी ठाम असतो ना, त्या बाबतीत मीही कॉम्प्रोमाइज करत आणि करणार नाही. पुढे काय होणार आहे काय नाही. कोण चैताली, अशा वेळी आपणच एकमेकांना आधार द्यायला हवा. तू असं बोलायला लागलीस तर माझं कसं होईल? आपल्या परीक्षा जवळ येतात, वी मस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन आर स्टडीज. काय घाबरू नकोस, सगळं व्यवस्थित होईल.